माझ्या डोक्यावरनं हा फुगा खूप वेळपासून फिरतोय त्याच्यात काय मला माहिती नाही पण मला खूप टेन्शन आलंय त्यामुळे मी हा फुगा आता फोडणार आहे असंच काहीस गेल्या काही दिवसात अमेरिकेच्या आकाशात घडलं तिथल्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला आणि त्यांना वाटलं की तो चीनसाठी हेरगिरी करतोय त्यांनी नंतर तो शूट करून खाली पाडला पण एक प्रश्न पडतो की सॅटेलाइटच्या काळात कोणी असा फुगा का वापरेल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्ट मध्ये हे सगळं सुरू झालं तीन फेब्रुवारीला

शंका व्यक्त करण्यात आली की हे चीनकडून आलेलं हेरगिरीचं यंत्र आहे आणि त्याचा धोका वाटल्यास आम्ही त्याला पाडून टाकू असंही अमेरिकेने म्हटलं मग चीनने स्पष्ट केलं की बाबांनो इतकं टेन्शन घेऊ नका तणाव वाढवू नका तो फुगा म्हणजे एक हवामान विभागासाठी काम करणारं यंत्र आहे हवामान विभागासाठी तो माहिती गोळा करतोय आणि हेरगिरीसाठी नाही चीनने आपली वाट भरकटलेल्या या फुग्यासाठी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली पण तोवर तणाव वाढलेला होता In light of China's unacceptable action, I am postponing my planned travel this weekend to China. That it's an irresponsible act, and that the PRC's decision to take this action on the eve of my planned visit is detrimental to the substantive discussions that we were prepared to have. नंतर शनिवारी अमेरिकेने एका एफ ट्वेंटी टू फायटर जेटच्या मदतीने त्या यंत्राला लक्ष करून खाली पाडलं आता प्रश्न हा आहे की या फुग्यात नेमकं असं काय होतं अमेरिकन लष्करानुसार हा हॉट एअर बलून साधारण दोनशे फूट म्हणजे साठ मीटर उंच होता इतका मोठा की त्याचे तुकडे आणि अवशेष समुद्रात साधारण अकरा किलोमीटर परिसरात पडले हे अवशेष चीनला परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही अमेरिकेने म्हटलंय पण यात होतं तरी काय तर साधारण अशा सर्वेक्षणासाठीच्या फुग्यांमध्ये हिलियम वायू भरलेला असतो खाली सोलार पॅनल जोडलेले असतात जे रडार कॅमेरा इथर सेन्सर्स आणि संपर्क साधनांना ऊर्जा पुरवण्याचं सा काम करतात यातले कॅमेरे आणि इतर सेन्सर्स कोणते आहेत यावरून ठरतं की त्या बलूनचं नेमकं काम काय आहे चीनने म्हटलंय की तो फक्त हवामान विभागासाठी माहिती गोळा करण्याचं काम करणारा फुगा होता पण अमेरिकेचा दावा आहे की नाही तो यापेक्षा बरंच काही करू शकतो आणि हेरगिरी करण्यासही सक्षम आहे पण खरं काय युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगचे प्रोफेसर इयन बॉईड यांच्या मते ना बीजिंगचं म्हणणं पूर्णपणे पटणारं आहे ना वॉशिंग्टनचं ते म्हणतात की दोन्हीकडून इतक्या शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे हे प्रकरण रंजक आहे आणि सत्य या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी असावं पण एक प्रश्न उरतोच आपण दोन हजार तेवीसमध्ये आहोत आजच्या काळात फुगा कोण वापरत उपग्रह का नाही खरंतर हवाई सर्वेक्षणासाठी हॉट हो एअर बलूनचा वापर हा अनेक दशकांपासून होतोय जपानने तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेवर बॉम्ब टाकायला अशा फुग्यांचा वापर केला होता आणि शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया एकमेकांवर याच फुग्यांच्या मदतीने नजर ठेवत होते अमेरिकेसह अनेक देश स्वतःच्या हवाई क्षेत्रांवर नजर ठेवायलाही असेच फुगे वापरतात ज्यात सेन्सॉर्स रडारसह इतर यंत्रे असतात आधुनिक सर्वेलन्स बलून हे आपल्या विमानांच्या उड्डाण क्षेत्राच्याही बऱ्याचवर म्हणजे चोवीस ते सदतीस किलोमीटर उंचीवर असतात पण चीन ज्याच्याकडे इतक्या अद्ययावत गोष्टी आहेत तो हा फुगा का आहे दोन शक्यता आहेत जर चीनवर खरोखरच भरोसा ठेवला तर हा हवामानाचा फुगा आहे जो आपली दिशा भरकटलाय किंवा दुसरी शक्यता जी हवाई शक्तीतज्ञ तज्ज्ञ हे युवान मींग बोलून दाखवतात हो की चीन अमेरिकेला फार तणाव न वाढवता हो एक संदेश देऊ इच्छितो की पहा आम्ही तुमच्या हवाई क्षेत्रात येऊ शकतो आणि हे करायला एका निष्पाप फुग्यापेक्षा आणखी काय चांगलं असेल पण हो उपग्रह असतानाही फुग्यांद्वारे सर्वेक्षण का हा प्रश्न उरतोच तर अर्थात याला लागणारा खर्च हा ड्रोन्स किंवा उपग्रहांपेक्षा बराच कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही सॅटेलाईट आपल्या कक्षेत फिरताना कुठे थांबू शकत नाही तर हॉटेअर बलून्सना एखाद्या क्षेत्रावरच घेरट्या घालणं शक्य आहे पण वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार असेच चीनच्या निगराणी यंत्रणेचा भाग असलेले सर्वेक्षण बलून आणि यंत्र जपान व्हिएतनाम तायवान आणि अगदी भारतावरही दिसले होते त्यामुळे जितका धोका अमेरिकेला आहे तितकाच धोका इतर कुठल्याही देशाला असू शकतो जर हे बलून्स किंवा ही यंत्र खरंच धोकादायक आहेत तर याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा बीबीसी मराठी डॉट कॉमवर